नमस्कार मंडळी, शेत शिवारमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे. नुकतीच आडसाली ऊसाची लागवड झालेली आहे आणि यानंतरचा टप्पा तो म्हणजे तण नियंत्रणाचा. हाच आपल्या शेतशिवारचा आजचा विषय. तण नियंत्रण हे नेमकं कसं करावं, त्याकरता काय वापरावं, कधी वापरावं आणि कशा पद्धतीने वापरावं, याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या शेतशिवार या भागामध्ये. चला तर जाणून घेऊया. जेव्हापासून शेतीला आरंभ झाला तेव्हापासून शेतकऱ्याला तणांच्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे. उसामध्ये प्रकाश, पाणी, खते, रोपातील व सरीतील अंतर या सर्व बाबी तणांच्या वाढीसाठी इतक्या अनुकूल असतात की त्यामुळे कीड, रोग आणि जनावरे या सर्वांमुळे एकत्रित होणाऱ्या नुकसानीपेक्षा पिकाचे होणारे नुकसान जास्त असते. सर्वसाधारणपणे लागणीनंतर 30 ते 90 दिवस पर्यंतच्या काळात तणांच्या प्रादुर्भावाने सर्वात जास्त नुकसान होत असतं. याच काळात फुटवे येत असतात. मुख्य मुळांची वाढ सुरू झालेली असते. जेठा कोंभाला कांड्या दिसू लागतात. या काळात ऊसाची वाढ मागे पडली तर ऊस जोर धरत नाही. बाळ भरणी ते भरणी हा काळ सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, कारण या काळात फुटवे वाढत राहतात. त्यांच्याच पुढे गाळपयोग्य ऊसात रूपांतर होत असतं. तणांच्या प्रादुर्भावानं त्यांना हानी पोहोचते. कसे करावे तण नियंत्रण? ऊस पिकाचे व्यवस्थापन चोख असेल तर उगवण लवकर होते, वाढ जोमदार होते. सरीच्या मोकळ्या जागेवर पाचटाचे आच्छादन केल्यास विशेषतः खोडव्यामध्ये तणांचा बंदोबस्त तर होतोच, पण ओलावा टिकून राहतो. मातीचे तापमान उबदार राहते. रासायनिक तणनाशके व त्याचे प्रकार. निवडक तणनाशके. मेट्रीब्युझिन मार्केटमध्ये बायर कंपनीचे सेंकॉर या नावाने मिळतं. ऊसाची लागण केल्यानंतर आठवडाभरात शेतामध्ये पुरेशी ओल असताना याची फवारणी केली तर गवत वर्गीय तसेच रुंद पानाचे सर्व प्रकारच्या तणांचे बीज उगवण्याची क्रिया थांबते. तण नुकतेच उगवून आले असले तरी सेंकॉरच्या फवारणीनं त्याचा नाश होतो. विशेषतः गवत वर्गीय तणांचे उगवणीनंतर फवारणीने चांगले नियंत्रण होते. विशेष म्हणजे ऊसावर याचा कोणताही विपरीत परिणाम होत नाही, पण याची फवारणी केली तर कोणतेही आंतरपीक टिकत नाही. डोस 400 ग्रॅम प्रति एकर. एट्रॉझिन मार्केटमध्ये ॲट्रिटाफ किंवा जेसॅप्रिम या नावाने मिळतं. उगवणपूर्व किंवा तणांची उगवण झाल्यानंतर या दोन्ही वेळेला वापरता येतं. ऊस पिकाला कोणतीही हानी करीत नाही. डोस 800 ग्रॅम प्रति एकर. 2,4-D मार्केटमध्ये विडमार, विडर या व्यापारी नावाने उपलब्ध आहेत. याचे दोन फॉर्म्युलेशन आहेत. अ सोडियम सॉल्टस हे पांढऱ्या पावडरच्या स्वरूपात असतात, पाण्यात पूर्णपणे विरघळतात. ब अमिनो सॉल्टस हे संपृक्त जलद द्रावण स्वरूपात मिळतात, सोडियम सॉल्टसपेक्षा जास्त प्रभावी असतात. द्विदल किंवा रुंद पानाचे तण नियंत्रण करण्यासाठी हे प्रभावी रसायन आहे. तणनाशक केव्हा वापरावे? अ उगवणपूर्ण तणनाशके. मेट्रीब्युझिन, एट्राझिन, डायुरॉन ही तणनाशके ऊसाची लागण केलेल्या शेतात तणांची उगवण होण्यापूर्वी फवारायची असतात. व तणांची उगवण झाल्यानंतर वापरायची तणनाशके. 2,4-D आणि सेंकॉरचे मिश्रण या बाबतीत चांगले प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे ग्लायफोसेट आणि ग्रामोक्झोन यांचाही काळजीपूर्वक फवारा उपयुक्त ठरतो. उभ्या ऊसामध्ये ग्लायफोसेट, ग्रामोक्झोन, मेरा 71 ही तणनाशके वापरणे जोखमीचे असते. अत्यंत काळजीपूर्वक वापरली तरच उपयोग होतो. मार्गदर्शक सूचना. 1. जमिनीत ओलावा असेल तरच उगवणपूर्व तणनाशकांची फवारणी करावी. कोरड्या जमिनीवर फवारणीचा उपयोग होत नाही. 2. तण हे कोवळ्या अवस्थेत असताना नियंत्रण चांगले होते. 3. जोराचा वारा चालू असताना फवारणी टाळावी. 4. पावसाळ्याच्या दिवसात तणनाशकाबरोबर स्कीटर किंवा स्प्रेडर वापरावेत. जमिनीवर फवारणीसाठी स्टिकर आवश्यक नाही. कृषी कल्याण.